राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 अक्षरशः खड्ड्यांची रस्सा की खड्डे हे काय कळत नाही। थोडेफार खड्डे झाले की हे मुरमाने भरतात आणि पाऊस झाला की त्याच्यामध्ये पाणी साचून तो मुरूम निघून जातो आणि पाणी त्या खड्ड्यामध्ये असल्यामुळे वाहन चालकांना काय कळत नाही पाणी का खड्डा आहे का काय। त्याच्यामुळे काल रात्री माझ्या मते 3 ते 4 गाड्या इथं माझ्यासमोर उभ्या होत्या, टायर फुटले। काल रात्री अनेक वाहनांचे टायर फुटले, इथे अनेक गाड्या पंक्चर झाल्या, याला जबाबदार कोण? राष्ट्रीय महामार्ग आता तिथं टोल घेतात, टोल वसुली तर जोरात चालू आहे, मग त्यांचं इकडं फार दुर्लक्ष आहे, याच्या याला काहीतरी मार्ग निघावा अशी मी प्रामाणिकपणे प्रार्थना करतो। प्रार्थना शब्द मुद्दाम वापरतो कारण अनेक वेळा सूचना देऊनही ते लोक काही दुर्लक्ष करतात। धन्यवाद। तुमचं नाव? योगेश दादासाहेब भोसले, मुक्काम पोस्ट घारगाव तालुका संगमनेर।